नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का बाळांनो? दिवाळी जवळ आलेली आहे, तुम्ही म्हणत असाल आजीचे व्हिडिओ कमून नाही आले. बाळांनो, इंस्टाग्राम वर आहे ना मी दिवाळीचे भरपूर व्हिडिओ दाखवलेले आहेत पारळाचे, त्यामुळे ना मला इकडे युट्यूब वर व्हिडिओ बनवायला जरा उशीरच झाला. चला आता याच्यापेक्षा जास्त उशीर नाही करताना आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज मी बनवणार आहे दामट्याचे लाडू. तुम्ही ना ह्या वाटीच्या मापाने चार वाट्या बेसन पीठ घेतलंय, ह्या तीन वाट्या आहेत आणि ही चौथी वाटी. तुम्ही ना बाळांनो दाळ दळून आणूनच बेसन पीठ लाडूला वापरा, एकाच वापरू नका. परातीमध्ये थोडं मीठ घालू. आता ही बेसन पीठ आहे ना याच्यात चाळून घेऊ, आणि तुम्ही पण चाळूनच पीठ घ्या बाळांनो. थोडं थोडं पाणी घालून ही पीठ मळून घेऊ. पाणी ना याच्यात अंदाज घेत घेतच घालायचं. आमच्या नगर भागाला ना असेच लाडू बनवितात आणि याला ना बेसन पुरीचे लाडू म्हणतात. पीठ आहे ना असं छान मळून घ्यायचं. गॅसवर तेल गरम करायला ठेवलंय. याला असं थोडं तेल लावायचं, मग पोळपाटाला चिटकत नाही आणि मग लाटायचा असा करू. एवढी जाड लाटायची. तेल गरम झालंय, आता पुरी सोडू. अशा तळायच्या पुऱ्या. पहिले ना बाळांनो ह्या आताच्या वाणी काही आटम नव्हते, सारे जुने जुने आपले. आम्ही लई दावारा बहीण भाऊ राहायचो, मग आमची आई ना अशा लाडू बनवायची. भले आवडला ना युट्यूब लाडू, हराभर लाडू बनवायची. करंज्या बी चुलत्या त्या अशा हराभर बनवायच्या. शिव शिव काढायच्या लई, ते सगळे धरून आम्ही सगळे चांगले विशिक राहायचो लहान लहान पूर. आताच्या सारखे ना गुलाबजामू बालूशाही असं काय नव्हतं. नुसते करंजा करायचे, लाडू करायचे असे दामट्याचे, आणि शिव करायचे, आणि केले तर शंकरपाळे. आणि शंकरपाळे बी असे कडक करायचे ना, फुटता फुटत नव्हते. पहिला एवढं जमत नव्हतं पायाला स्वयंपाक करायला. पुऱ्या आपल्या तळून झाल्या तर अशा तळायच्या, जास्त लाल नाही करायच्या, अशा तळायच्या. यांचे ना असे तुकडे करायचे, मिक्सरला फिरून घ्यायचे, मग बारीक होतात. त्याला थोडं थोडं मिक्सर मध्ये घालून बारीक करून घेऊ. हे पाय असंच बारीक करायचं, असा भागरा भागरा. पातेल आहे ना मी गॅसवर ठेवले, त्याच्यात एक वाटी पाणी घालू. आणखीन अर्धी वाटी घालू. पाण्याला उकळी आली, आपण ही साखर घालू त्याच्यात. अर्धा किलो साखर असल, तुम्हाला जेवढं गोड खायचं ना तेवढी साखर घाला. याच्यात ना बाळांनो ही साखर नुसती विरघळून घ्यायची, याला काही एक तारी दोन तारी पाकर करायचा. थोडा खायचा रंग घालू. तुम्हाला जरी पाक जास्त वाटत असताना का पातळ होईल तर थोडा पाक बाजूला काढून ठेवा. आता ही पाकच होतो. खाली आहे ना बारीक गॅस चालू आहे. आता ही इलायची पावडर घालू. हे मनुके मी ना गॅस बंद केलाय. आता याच्यावर असं झाकण ठेवून याला अर्धा तास मुरून देऊ.
तुमचं मिसळणं ना पातळ झालं ना मग त्याला जास्त वेळ मुरून द्या, दोन तीन तास. आता अर्ध्या तासानंतर हे लाडूचं झाकण काढून पाहू किती छान मुरलंय आपलं मिश्रण. लाडूचा पाक आहे ना एकदम असा प्रमाणात बनवला होता म्हणून ते काय लाडूचं मिश्रण सुद्धा छान झालंय. आता उशीर नाही करतानी लगेच लाडू बळायला सुरुवात करू. आता मी ना असे सगळे लाडू बांधून घेते. हे बघा बाळांनो आपले लाडू बांधून झालेत, 20 लाडू झालेत 4 वाटे बेसन पिठात. तुम्हाला एक लाडू मी तुडून दाखवते. बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज. आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी. हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी. खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा. तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा. पहा ना किती छान झालेत आपले लाडू एकदम मस्त झालेत. या बाळांना लाडू खायला. तुम्ही बनवताना आजी सारखे असे लाडू आणि तुमचे लाडू कसे झाले मला आहे ना कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का बाळांनो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असला ना तर पटपट लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका. हसा खेळा खूप खूप मजा करा आणि चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला. बाय बाय.